नमस्कार, किमंतु लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष ठाणे प्रस्तुत संभाजी महाराज आणि गुढीपाडवा या आपल्या मालिकेतील आजचा आपला 24वा आणि शेवटचा भाग आहे। या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत, गुढीपाडवा साजरा केला तर तो छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान होतो का? खरं तर हा प्रश्न मालिकेमध्ये नव्हता, आपल्या एका मित्रांनी विचारला म्हणून आपण मालिकेमध्ये हा प्रश्न समाविष्ट केलेला आहे। कारण मागच्या भागामध्येच आपण आपल्या मालिकेचं संपूर्ण सार सांगितलेलं आहे की मालिका कशासाठी चालू केली, आपण तिचा उद्देश काय होता आणि निष्कर्ष काय निघाला। थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर गुढीपाडवा साजरा करावा की करू नये हा जो संभ्रम आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि सर्वसामान्य माणूस त्याला जो कोणी त्यातला थोडासा बुद्धिमान माणूस त्या विषयातला वाटेल, विचारवंत वाटेल, माहितीपूर्ण माहिती देणारा माणूस वाटेल, त्याला तो प्रश्न सारखा विचारत असतो, बाबा गुढीपाडवा मी साजरा करू का करू नको, खरं काय आहे? त्याचं उत्तर देण्यासाठी आपण ही 24 भागांची मालिका बनवलेली आहे। बारीक सारीक सर्व गोष्टींचा आपण विचार प्रत्येक व्हिडिओ वेगळा बनवून, प्रत्येक विषयाचा व्हिडिओ वेगळा बनवून आपण केलेला आहे। तर आपल्या सर्वांना विनंती आहे की जर आपण हा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल या मालिकेतला, तर हा शेवटचा व्हिडिओ आहे। कृपया ही मालिका काय आहे, तिचा विषय काय आहे, तिचा उद्देश काय आहे, आशय काय आहे ते समजून घेण्यासाठी पहिल्या व्हिडिओपासून ही मालिका संपूर्ण पाहावी आणि मग या व्हिडिओवर प्रतिक्रिया द्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे। त्याचं कारण असं आहे की जवळजवळ 23 भाग झालेत, ते 23 भागांचं सार आता मी परत इथे प्रस्तावनेमध्ये सांगू नाही शकत, मोठा विषय होईल तो, एक वेगळाच व्हिडिओ होईल आणि आपला आत्ताचा विषय बाजूला राहून जाईल। म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की आपण ते सर्व व्हिडिओ पाहावेत, मग हा व्हिडिओमध्ये आपण जी बोलतो आहोत त्याच्याबद्दल आपल्याला आकलन होण्यासाठी मदत होईल। चला तर मग आजच्या प्रश्नाला आपण सुरुवात करूयात। नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल। तर हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की गुढीपाडवा साजरा केला तर तो छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान होतो का? काही प्रश्नांची एका वाक्यात स्पष्ट आणि ठामपणे उत्तरं देणं गरजेचं असतं, म्हणून या प्रश्नाचं मी स्पष्टपणे, ठामपणे आणि आपल्या सर्वांना मी विश्वास देतो की सबळ पुराव्याच्या आधारे मी हे म्हणतो आहे की गुढीपाडवा साजरा केला तर तो छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा कुठल्याही प्रकारे किंवा बलिदानाचा कुठल्याही प्रकारे अवमान किंवा अपमान होत नाही। स्पष्ट गोष्ट आहे। थोडंसं आपण त्याचं विश्लेषण करूयात, हे जे मी म्हणतो आहे त्याचं, पण हे विश्लेषण आधी जे विश्लेषण केलं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं असेल, कारण आधी आपण एकेका प्रश्नाचं एकेका मुद्द्याचं वेगळं विश्लेषण केलं, इथे आपण थोडंसं सामायिकपणे त्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण करूयात। सारं आपण त्याचं म्हणतो ते आपण थोडंसं निष्कर्षासारखं थोडंसं एकेका वाक्यामध्ये पाहूयात। अपमान होत नाही असं जे मी म्हणतो आहे त्याचं कारण काय आहे? तर पहिला प्रश्न हा आहे की गुढीपाडवा हा सण हिंदू धर्माशी जरी निगडीत असला किंवा त्याचा उद्गम हिंदू धर्मामध्ये सापडत असला, उगम हिंदू धर्मामध्ये सापडत असला, तरी गुढी उभारणं ही जी प्रक्रिया आहे ती फक्त चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या 9 वर्षारंभाच्या एका दिवसाशी निगडीत नसून जिथे जिथे म्हणून काही उत्सव साजरा केला जातो तिथे तिथे म्हणून कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये गुढी उभारली जाऊ शकते। ज्या आपण आख्यायिका पाहिल्या पौराणिक कालखंडामधल्या, त्या आपण आख्यायिका काय सांगतात की उत्सव प्रत्यर्थ गुढी उभारली जाते, काठी पूजा केली जाते, ध्वजापूजा केली जाते, उत्सव प्रत्यर्थ केली जाते, जिथे जिथे केली जाऊ शकते तिथे तिथे केली जाऊ शकते। उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याकडे यात्रा जत्रेमध्ये काठ्या नाचवतात, हा पण एक गुढीचाच प्रकार आहे, त्याला आपण जत्र काठी म्हणतो किंवा बगाड म्हणतो काही ठिकाणी, ही पण काठी पूजेचाच एक प्रकार आहे। काठी पूजा आणि ध्वजापूजा यांच्या मिश्रणातून आज आपण म्हणतो ती गुढीपूजा निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांना पण आपण गुढी म्हणू शकतो। यात्रेमध्ये ज्या काठ्या नाचवल्या जातात, बगाडे नाचवले जातात, देव फिरवले जातात लाकडाचे काठ्यांच्या रूपामध्ये, आपण बघतो आदिवासींचे असतात ते, त्याच्यानंतर अजून वेगवेगळे जे उत्सव साजरे केले जातात, म्हणजे प्रभू रामचंद्र परत आले अयोध्येमध्ये तर अयोध्यावासियांनी पताका लावल्या, गुढी नव्हती पताका लावल्या, पण ठीक आहे काठीला लावून जर त्यांनी पताका लावली असेल तर तिला गुढी म्हणता येईल, पण दोरीला लावून लावली असेल तर पताका आहे ती। त्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात तसं कालिया मर्दन केल्यानंतर श्रीकृष्णाने गुढी उभारली, उत्सव साजरा केला सर्व गोकुळात लोकांनी, शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला तेव्हा आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये घर दारोदार गुढ्या तोरणं उभारली गेली,
याचा अर्थ काय आहे की आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की गुढीपाडवा साजरा करताना हे लक्षात असलं पाहिजे की गुढीपाडवा सण नसून उत्सव आहे. नव वर्षावरंभाचा उत्सव तर आहेच, पण गुढी फक्त नव वर्षाच्या सुरुवातीलाच उभारावी असा काही नियम नाही आहे. तुम्ही ती कोणत्याही उत्सवामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये उभारू शकता. तुम्ही फक्त कळकाच्याच काठीचं पूजन करायची काही गरज नाही. तुम्ही कुठली काठी घेऊन आलान तिचं पूजन केलं तर ती एक प्रकारे गुढीच आहे. तुम्ही त्या काठीला कुठल्याही प्रकारचं वस्त्र लावलं तर ती एक प्रकारची ध्वजापूजाच आहे. जर ती धार्मिक कारणाने करत असाल तर पार्वती मातेच्यासाठी तुम्ही दाखवलेला आदर म्हणून ध्वजापूजा होते. पाऊस पाणी चांगलं पडावं, पीक पाणी चांगलं यावं, संपन्नता लाभावी म्हणून पर्जन्याची देवता जी इंद्र आहे तिच्यासाठी तुम्ही पूजा करता, ती काठी पूजा होते. अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारे ती पूजा होऊ शकते, पण ती आहे काय? पूजाच आहे. आता याच्यामध्ये जर का तुम्ही गुढीपाडवा साजरा केलात, कोणत्याही स्वरूपामध्ये कधी साजरा केलात, कधी गुढी उभारली तुम्हाला वाटेल तशी, तर तो छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान ठरेल असं चित्र जे सर्वत्र उभारलं जातं ते निखालच खोटं आहे. मगाशी मी म्हणलो तसं एका वाक्यात उत्तर आहे, निखालच खोटं आहे. त्याच्याबद्दल आपले मनातले गैरसमज दूर करणारे हे 23 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, त्यामध्ये पुराव्यासहित आपण या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत की या गोष्टी निखालच खोटे आहेत. ते आपण सर्व 23 व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यामुळं गुढीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा एकमेकांशी अर्थाअर्थी काही संबंध नाही आहे. उगाचच तुमच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना येत असेल आणि तुम्ही गुढी उभारत नसाल तर या अपराधीपणाची भावना मनातून काढून टाका. तसंच दोन गोष्टी असतात ज्या माणसाला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडतात. पहिली गोष्ट म्हणजे अपराधीपणाची भावना आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुराग्रह. सर्व काही माहीत असून पण उगाचच सत्य दुडून सत्य दडवून गुढी अमुक एका प्रकारेच उभारली गेली पाहिजे असा दुराग्रह तुमच्या मनामध्ये असेल, गुढी अमुक एका दिवशीच उभारली गेली पाहिजे, अमुक एका प्रकारेच उभारली गेली पाहिजे अशा प्रकारचे दुराग्रह मनामध्ये धरून आपण गुढी उभारत असाल तर ते दुराग्रह पण काय करा, मनातून काढून टाका. शांतता आणि सलोख्याला आपण जे म्हणतो, कारण मनातली एखाद्या माणसाच्या मनातली अपराधीपणाची भावना आणि कमालीचा टोकाचा दुराग्रह या दोन गोष्टी पण शेवटी सामाजिक शांतता व सलोख्याला धोकादायकच ठरत असतात. त्यामुळे गुढी उभारायची का नाही, गुढीपाडवा साजरा करायचा का नाही हा प्रश्न जर आपल्या मनामध्ये येत असेल तर माझ्या मते हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सर्वस्वी ज्याच्या त्याच्या विवेकाचा ज्याच्या त्याच्या आस्थेचा आणि आनंदाचा प्रश्न आहे. तुम्हाला गुढी उभारावीशी वाटली तर उभारा, नाही उभारावीशी वाटली तर नका उभारू. कोण काय म्हणतो आहे याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण शेवटी जर आपण या सगळ्याचं सार काढलं आणि शेवटी जर विचार केला तर गुढी जी आहे ती गुढी एक मूलभूत विचार केला तर गुढी काय आहे, गुढी एक कळकाची काठी आहे. उभारली काय आणि नाही उभारली काय त्याने काय फरक पडणार आहे? त्याच्यामुळे उगाचच एका कळकाच्या काठीपायी हा जो प्रश्न आता मी विचारतोय हा प्रश्न या व्हिडिओच्या शेवटी मी जो विचारतोय तो या मालिकेच्या शेवटी विचारण्यात आलेला शेवटचा प्रश्न आहे. आणि माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी या प्रश्नाचा थोडासा विचार करावा की उगाचच एका कळकाच्या काठीपायी समाजामध्ये तेढ वाढवण्यामध्ये आणि दंगल घडवण्यामध्ये कोणता सुसंस्कृतपणा आहे आणि कोणता शहाणपणा आहे. उगाचच एखाद्या कळकाच्या काठीपायी छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र बलिदानांच्या यातनांचा सरेआम बाजार मांडण्यामध्ये कोणतं शंभू प्रेम आहे याचा आपण सगळ्यांनी विचार करावा. हे प्रश्न मी आपल्यासाठी सोडतो आहे आणि ही मालिका आपण आज इथे संपवतो आहे. ही मालिका इथे संपवताना हे प्रश्न मी आपल्यासाठी सोडून चाललेलो आहे मागे जे आहेत ते. परंतु आपल्याला अजूनही माझी विनंती आहे की जर आपल्या मनात अजून काही प्रश्न असतील, एखादा प्रश्न या मालिकेत सुटला असेल गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूशी संबंध जोडणारा आणि गैरसमज निर्माण करणारा, त्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळत नसेल तर तुम्ही मला सांगू शकता. आपण या मालिकेमध्ये त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी पण अजून काही व्हिडिओ बनवावे लागले तर बनवू शकतो. तर एकंदरीतच ही संपूर्ण मालिका, हा व्हिडिओ, या मालिकेमधले विचारांचं विश्लेषण, विश्लेषण करण्याची पद्धत,
सादर केलेले पुरावे खरोखर सत्य आहेत का असत्य आहेत हे आपल्याला कसं वाटलं ते तुम्ही मला आवर्जून कळवा. कारण आपण जे काही प्रोत्साहन देत असता, प्रतिक्रिया देत असतात, त्या प्रतिक्रियाच अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण मालिका बनवण्यासाठी मोठी प्रेरणा असतात. जर आपण मी बोलतो त्याच्याशी सहमत असाल तर आनंदच आहे. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. जर आपण एखाद्या विषयाशी मी बोलतो त्याशी सहमत नसाल तर आपल्याला असहमत होण्याचा पण अधिकार आहे आणि त्याच्याबद्दल आदर पण आहे. मी बोलतो तेच सत्य, मी बोलतो तेच अंतिम सत्य असं म्हणणारी कुठलीही व्यक्ती कधी इतिहासकार नसते, होऊ शकत नाही, खरा इतिहास अभ्यासक नसते. कारण नवनवीन पुरावे समोर येत असतात, नवनवीन लोक नवीन दृष्टिकोनाने विचार करत असतात, त्यामुळे विषय तोच असला तरी आपल्याला नवनवीन गोष्टी कळत असतात. ते नवनवीन गोष्टी ज्या समोर येतात त्या जर खरोखर खऱ्या असतील, त्याला सबळ पुराव्यांचा आधार असेल, तर त्या गोष्टी आपण स्वीकाराव्या लागतात. आपल्याला आपण स्वीकारल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्याशी एखादी व्यक्ती असहमत असेल तर तिचा राग धरायचं, द्वेष करायचं काही कारण नाही. आपण पण माझ्या एखाद्या विषयाशी असहमत असाल तर तो विषय आपण जरूर मांडावा, प्रतिक्रियेमध्ये मांडावा, अजून दुसरीकडे मांडावा किंवा माझ्या लक्षात आणून द्यावा. पण विनंती ही आहे की असहमती दाखवताना ती नेहमी संयमी भाषेमध्ये सौम्यपणे दाखवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या विषयाशी तुम्ही असहमती दाखवता त्या विषयाचा तुम्ही पुरावा पण दिला पाहिजे. मी फक्त असहमत आहे म्हणून गोष्ट संपत नाही, त्याला असहमती म्हणत नाही. ज्या गोष्टीशी तुम्ही असहमत आहात त्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा, तुमच्या मुद्द्याच्या समर्थनार्थ पुरावा पण मांडा. हा व्हिडिओ मी बनवला तर त्या व्हिडिओच्या खाली प्रतिक्रिया द्यायची की हा व्हिडिओ फेक आहे 100%, त्याला असहमती म्हणत नाही. जर हा व्हिडिओ 100% फेक आहे, जरी व्हिडिओ मालिका 100% फेक आहे, तर ते पुरावे घेऊन या आणि पुराव्यासहित असहमती मांडा. त्याच्यामुळे काय होतं की नवीन चर्चा करता येऊ शकतो. म्हणजे आपण जे पुरावे घेऊन याल त्याच्यामध्ये कदाचित सगळेच पुरावे खोटे निघतील असं नाही, दोन पुरावे खरे पण निघतील. दोन ठिकाणी मी पण चुकीचं सिद्ध होईन, मला पण मला स्वतःचे विचार बदलायला, स्वतःला अपग्रेड करायला मला मदत होईल. तुम्ही जी असहमती दाखवता त्याच्यामध्ये तुम्ही जर काही चांगले पुरावे सादर करू शकला तर मला पण माझ्या काही चुका सुधारता येतील, ज्याच्यामुळे माझं पण लोकांसमोर उद्या होणारं वस्त्रहरण थांबेल, जे मी अज्ञानापोटी होईल ते. त्यामुळे असहमत होऊ शकतो आपण सगळेजण, पण असहमत आपण पुराव्यांनिशी झालं पाहिजे. फक्त हा माणूस फ्रॉड आहे, हा चुकीचा आहे, हा मनाला येईल तो काही पण बोलतो, हे फेक आहे, याला असहमत होणं म्हणत नाही. पुराव्यानिशी तुम्ही मला फेक सिद्ध करा, मला काय, तुम्ही पुराव्यानिशी कोणालाही फेक सिद्ध करा. या जेवढे जेवढे म्हणून इतिहासकार आहेत त्यांनी जे जे काही लिहिलं आहे त्या सगळ्यांची चिकित्सा करा. मी तर नेहमी म्हणतो, जसं असहमत होण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिला आहे, तसं आपल्या सर्वांना एखाद्या विचाराची चिकित्सा करण्याचा पण अधिकार दिला आहे. सण समारंभाची चिकित्सा करा, ऐतिहासिक घटनांची चिकित्सा करा, इतिहासकारांची मतं मांडली त्याची चिकित्सा करा. एखादं मत तुम्हाला खटकत असेल तर ते मांडा, त्याच्याबद्दल काही तुमच्याकडे पुरावे असतील तर सांगा, चर्चा करा. चर्चेमधून पारदर्शकता निर्माण होते विषयामध्ये, आणि काही एखादी गोष्ट अंधारात राहिलेली असेल तर ती उजेडामध्ये पण येते. त्यामुळे चर्चा झाली पाहिजे, चिकित्सा झाली पाहिजे, असहमती असली पाहिजे, थोडंसं आपण वादसंवाद पण केला पाहिजे एकमेकांशी, त्याच्यामधूनच सत्य समोर येत असतं. ही व्हिडिओ मालिका बनवण्याचं एकमेव उद्दिष्ट एवढं होतं की आपल्यापैकी काही मित्र म्हणतात की तुम्ही जातीयवाद पसरवता. काय जातीयवाद पसरवला ते तर सांगा, काय जातीयवाद पसरवला, म्हणजे या मालिकेमध्ये असं काय आहे की ज्याच्यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल. या मालिकेमध्ये असं काय आहे की असं वाटेल की या माणसाने ब्राह्मण समाजाची बाजू उचलली. या मालिकेमध्ये असं काय आहे की असं वाटेल की हा माणूस मनुस्मृतीची बाजू उचलतो. नाही आहे, आपण फक्त एवढंच म्हणतो आहे की एखादी व्यक्ती आरोप करते की ब्राह्मण समाजातल्या एखाद्या व्यक्तीने कट कारस्थान करून औरंगजेबाकडून छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून आणली, तर त्या ब्राह्मण माणसाचं नाव सांगा. अकबराच्या काळापासून मुघल शासनामध्ये सदर मुतासिब म्हणून एक पद होतं, ते पदच निर्माण केलेलं होतं धर्मसंबंधी माहिती देण्यासाठी, न्यायदान करण्यासाठी. जसं आपल्या शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पंडितराव हे पद होतं तसं, मग कोण ब्राह्मण मनुष्य त्या सदर मोत असे पदावर बसला होता आणि औरंगजेबाचे कान भरत होता, तर एवढा मोठा असेल त्या पदावर बसला असेल, औरंगजेबाला वश करेल, त्याचं नाव सांगितलं गेलं पाहिजे ना. तर याला जातीयवाद पसरवणं म्हणत नाहीत, याला ब्राह्मणांची बाजू घेणं म्हणत नाहीत. ज्याने आरोप केला आहे त्यानेच पुरावा द्यायचा असतो. आता एखादा माणूस आरोप करेल की आमक्या एखाद्या समाजाने ही गोष्ट चुकीची केली, दंगल घडवून आणले, खून घडवलेत, पण ते कुठल्या माणसाने घडवली ते तर सांगायला पाहिजे. मग नाव तरी एखाद्या माणसाचं सांगायला पाहिजे, फोटो सांगितला पाहिजे, एखादी तारीख दिली पाहिजे, या तारखेला अशा अशा गोष्टी घडल्या, ही असं असं कटकारण, बरे माणसांचं नाव नाही सांगितलं, बरे कटकारसन घरायची सुरुवात अशी अशी झाली, म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठायचं म्हटलं तर कुठेतरी सूत तरी पाहिजे ना. तर लक्षात घेतलं पाहिजे की जो माणूस आरोप करतो पुरावा देण्याची जबाबदारी त्याची असते.
आपण फक्त एवढंच म्हणतो आहे की ठीक आहे, जे काही तुम्ही आरोप करताय किंवा जे काही तुम्ही गुढीपाडव्याचा संबंध छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र बलिदानाला जोडताय त्याचा काहीतरी पुरावा द्या, बस विषय संपला. म्हणजे एखाद्या उदाहरणच द्यायचं म्हटलं की लक्षात येण्यासाठी उदाहरण द्यायचं म्हणजे एखाद्या माणसाला आपण गृहित धरून सोडलं की ब्राह्मण द्वेषाची कावीळ झाली, तर कावीळ काही फक्त ब्राह्मण द्वेषाची होत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये. काही काही लोकांना डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची कावीळ झालेली आहे, काही काही लोकांना वैदिक अवैदिक कावीळ झालेली आहे, काही काही लोकांना आपण म्हणतो की मुस्लिम द्वेषाची कावीळ झालेली आहे, काही काही लोकांना हिंदू द्वेषाची कावीळ झालेली आहे आपल्या देशामध्ये. आहेत लोक हिंदू धर्माचा द्वेष करतात. मग विषय काय आहे की ज्या विचाराची कावीळ झालेली आहे त्या त्या विचाराचं जग पिवळं दिसायला लागतं माणसाला. त्याच्यामुळे इथे ज्या वेळेला आपण हा मुद्दा उपस्थित करतो त्यावेळेला तो मुद्दा पुराव्यासहित बोलला गेला पाहिजे, पुरावे देऊन स्पष्ट केला पाहिजे, नाहीतर नुसताच मुद्दा उपस्थित करण्यामध्ये काही अर्थ नाही. दुसरा मुद्दा आहे की चिकित्सा करणं आणि असहमती दाखवणं, या ज्या दोन गोष्टी मी म्हटलं त्याच्या जर ही मालिका बनवण्यामागे जर मी समाजाला थोडंसं चिकित्सक बनवू शकलो, मी विचार करायला भाग पाडू शकलो, मी तर्काने विचार करायला लोकांना शिकवू शकलो, मी काही सबळ पुरावे देऊन काही गोष्टी सिद्ध करून माणसं हे समाजामध्ये सिद्ध करू शकलो की या जगामध्ये कुठलाही वाद नसतोच मित्रांनो, इतिहासामध्ये पण कुठलाच वाद कधीच नसतो. कारण इतिहास हा घडून गेलेल्या गोष्टींचं पुस्तक असतं आणि घडून गेलेल्या गोष्टीच पुरावे असतात काय घडलं त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे इतिहासामध्ये तुम्ही मागं गेला तर प्रत्येक घटनेचा तुम्हाला बरा वाईट पुरावा सापडतोच, पण तो पुरावा आपण शोधायची टाळाटाळ करतो. पुरावा जरी शोधला आपण आपल्याला सापडला तरी तो आपल्या विचारधारेला जुळणारा नसेल तर आपण मान्य करायला नकार देतो, मानत नाही, समस्या तिथे निर्माण होते. या जगामध्ये कुठलाही वाद नाही आहे, या जगामध्ये घडलेल्या कुठल्याही गोष्टीबद्दल अस्पष्टता नाही आहे. जरी अस्पष्टता असेल तरी ती गोष्ट आपण बाजूला ठेवून वाट बघू शकतो की कधी ना कधी या गोष्टीवर नवीन गोष्ट सापडेल, आणि सापडतात गोष्टी, त्यांची उत्तरं पण मिळतात. मिळत नाहीत असं नाही, वेळ लागतो फक्त. म्हणजे 18व्या शतकामध्ये जे लोक इतिहास संशोधन करत असतील त्या लोकांना आज आपल्याकडे जे पुरावे उपलब्ध आहेत ते उपलब्ध नव्हते, त्यामुळे काही गोष्टी त्यांना बाजूला ठेवून द्याव्या लागल्या. आज आपण ज्याच्याबद्दल चर्चा करतो आहे काही मुद्दे आपल्याला बाजूला ठेवून द्यावे लागत असतील पुरावे नाहीत म्हणून, उद्या भावी पिढी 100 वर्षानंतर त्याचे काहीतरी पुरावे घेऊन येईल, तो विषय स्पष्ट होईल. इतिहास असाच चालत राहतो, हे जरी आपण या व्हिडिओ मालिकेमधून शिकू शकलो, कोणाचा द्वेष करू नये, कुठल्या विचारधारेचा द्वेष करू नये, कुठल्या व्यक्तीचा द्वेष करू नये, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा विचारधारेबद्दल आपल्याला मतभिन्नता असेल तरी त्या व्यक्तीचा उल्लेख आदराने करावा, व्यक्तिगत द्वेष बाळगू नये कोणी कोणाबद्दल, कोणी कोणाला धमक्या द्यायला जाऊ नये, कारण चर्चाच केल्या नाही तर आपण धमक्याच देत बसलो एकमेकांना तर खरा इतिहास समोर कुठं येणार आहे. संदर्भ तपासले पाहिजेत, म्हणजे एखादा माणूस, माझी आपल्या सर्व तरुण मित्रांना कळकळीची विनंती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो, आपण खरोखर संभाजी महाराजांचे भक्त असाल, आपण खरोखर शिवछत्रपतींचे भक्त असाल, तर त्यांच्या आचरणावर चालायचा प्रयत्न करत असाल तर नेहमी लक्षात ठेवा की शिवछत्रपतींना रयतेला समृद्ध करायचं होतं. रयत समृद्ध झाल्यानंतर त्यातला छोटासा वाटा रयत मला प्रेमाने देईल आणि मग राज्य समृद्ध होईल, ही शिवछत्रपतींची भूमिका होती. जर आपल्या खिशामध्ये 5 पैसे पण नसतील, आपले EMI थकत असतील, त्याच्यानंतर 4 लोक आपल्या दारामध्ये उभे राहत असतील, संध्याकाळी काय खायचं आपल्याला प्रश्न पडत असेल, बायका मुलं आपल्या नावाने बोटं मोडत असतील, आणि आपण अशा प्रकारचे वाद चिघळवत असू, वाढवत असू, ते पण पुरावे न देता, संदर्भ न देता या गोष्टी करत असू, तर कृपा करून करू नका. कारण या गोष्टी करणं म्हणजे शिवछत्रपतींच्या विचाराला हरताळ फासणं आहे. पुराव्यासहित न बोलणं, संदर्भासहित न बोलणं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करण्यासारखं. छत्रपती संभाजी महाराजांनी जो शिवछत्रपतींच्या मनातला महाराष्ट्र धर्म वाचावा म्हणून बलिदान दिलं, त्याचं नुकसान होण्याहून बलिदान दिलं, तो महाराष्ट्र धर्म जर आपण अशा पद्धतीने अवैज्ञानिक रीतीने विचार करून, चिकित्सा न करता, बिनबुडाचे आरोप करून जर आपण समाजामध्ये तेढ निर्माण करणार असू, तर आपण तो महाराष्ट्र धर्मालाच अग्नी लावतो आहे किंवा चुडं लावतो आहे आपण, असं समजायला काही हरकत नाही, जो शिवछत्रपतींचा महाराष्ट्र धर्म होता. हे जरी या व्हिडिओमधून दोन मित्रांच्या समोर येऊ शकलं किंवा व्हिडिओ मालिकेमधून दोन मित्रांना कळू शकलं, तरी पण ही व्हिडिओ मालिका बनवण्याचं सार्थक आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने निरर्थकवाद करून आपलेच दोन मित्र एकमेकांच्या समोरासमोरून अंगावर धावून जाण्याचे थांबले, प्रेमानं बोलायला लागले, मतभेद आहेत ते चहा पिता पिता आपलाच माणूस आहेत समजून असं समजून चर्चा करायला लागले, व्यक्तिद्वेष न ठेवता, तरी पण ही व्हिडिओ मालिका बनवण्याचं सार्थक आहे. कारण नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, मी बोलतो की महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राला वादविवादांची, वादसंवादांची मोठी परंपरा आहे, मतभेदांची मोठी परंपरा आहे,
पण महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्राला द्वेषाची परंपरा कधी नाही आहे मित्रांनो. महाराष्ट्राला व्यक्तिद्वेषाची परंपरा नाही. महाराष्ट्राला कधीही कुठल्याही संघटनेच्या नावाने दंगली घडवण्याची परंपरा नाही आहे महाराष्ट्राला. ते आपण बघतो की महाराष्ट्राची परंपरा नाही. हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र धर्म नाही आहे. हे जरी आपण या व्हिडिओ मालिकेच्या निमित्ताने शिकू शकलो तरी देखील ही व्हिडिओ मालिका बनवण्याचा सार्थक होईल. त्यामुळे जर आपल्याला ही व्हिडिओ मालिका आवडली असेल तर आवर्जून व्हिडिओ मालिकेची जी प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्टच लाईक करा आणि सर्व मित्रांना सबस्क्राईब करा. म्हणजे त्यांना एका संगतीनेही 24 व्हिडिओ पाहता येतील. जर आपण ह्या व्हिडिओच्या निमित्ताने 24व्या व्हिडिओच्या निमित्ताने किमंतु लाईव्ह चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की सर्व व्हिडिओ पहा या व्हिडिओ मालिकेमधले. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता यावेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. त्याचबरोबर ही मालिका एवढी संशोधनपूर्ण आहे. मला भरपूर पुस्तकं वाचायला लागली. भरपूर पुरावे शोधावे लागले. त्याला भरपूर वेळ लागला. अशा प्रकारची संशोधनपूर्ण माहितीपूर्ण मालिका आणि ती पण संवेदनशील विषयावरची मालिका बनवण्यासाठी ज्यांनी फक्त आर्थिक प्रायोजकत्वच नाही तर प्रोत्साहन आणि सक्रिय पाठिंबा देखील दिला ते धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजनराजे साहेब यांचे देखील या व्हिडिओच्या आणि मालिकेच्या शेवटी मनपूर्वक आभार. आपल्यासारखी काही माणसं जगामध्ये असतात त्यामुळे विद्वान माणसांना बोलायला ताकद भेटते थोडी किंवा काही कार्य आपण म्हणतो ते पूर्णत्वाला जाऊ शकतं जे जनतेच्या समाजाच्या हिताचं कार्य आहे. आपल्यासारख्या माणसांच्या प्रायोजकत्वाची गरज आहे खरं तर. मलाच नाही अजूनही भरपूर लोक आहेत आपल्या समाजामध्ये ज्यांचे विचार पुढे येत नाहीत. मला माहिती आहे माझे भरपूर मित्र आहेत ज्यांनी शिवछत्रपतींवर वेगळ्या अँगलनी काहीतरी पुस्तकं लिहिली आहेत त्यांना प्रकाशक मिळत नाहीत का तर तो माणूस नावाज लिहिला नाही. वेगळ्या दृष्टिकोनाने एखाद्या माणसाने शिवछत्रपतींवर पुस्तक लिहिले आणि त्याला महाराष्ट्रामध्ये प्रकाशक मिळवणे ही दुर्दैवाची गोष्ट. त्यामुळे राजनराजे साहेब मला प्रायोजक करत असतील तर त्यांचं आभारच मानले पाहिजे आपण सर्वांनी. त्यामुळे किमंतुलाईव्ह चॅनलतर्फे आपले मनपूर्वक आभार. इथून पुढे आता कोणती मालिका चालू करायची मला माहीत नाही आहे कारण 2-3 मालिका आहेत. एक तर आपण कैकाडी समाजावर मालिका बनवू शकतो की कैकाडी जातीचा इतिहास त्याचा बऱ्यापैकी माझा अभ्यास झालेला आहे. बरेच मित्र सांगतात की आमच्या जातीची माहिती सांगा. माहिती सांगायला मला काही हरकत नाही आहे पण अभ्यास करायला पुस्तकं मिळत नाहीत. पुस्तकं भेटली तर त्यांच्या किमती फार असतात. वेळ द्यावा लागतो. प्रायोजक लागतात ते मिळत नाहीत. पण त्या गोष्टी सर्व कैकाडी समाजाबद्दल किंवा कैकाडी जातीबद्दल जुळून येतील असं मला वाटतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण मालिका बनवूयात. शिवकालीन वतन व्यवस्था किंवा शिवकाळ हे जे आपलं सदर आहे त्या शिवकाळ सदरामधल्या पण भरपूर गोष्टी आपल्या बोलायच्या राहून गेल्यात. म्हणजे शिवकालीन न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेमध्ये पण आपण 10 व्हिडिओ बनवू शकतो. शिवकालीन आपण म्हणू शकतो की आर्थिक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये पण आपण 10 व्हिडिओ बनवू शकतो वेगवेगळे. शिवकालीन अर्थव्यवस्था कशी काम करत होती कदाचित आपण त्याच्याबद्दल पण पुढच्या मालिकेमध्ये बोलूयात उद्या परवा. तर आत्ता मी नाही सांगू शकत आहे की पुढची मालिका आपली नेमकी कुठली असेल पण 1-2 दिवसामध्ये आपण त्याबद्दल पण नवीन व्हिडिओ बनवू. आणि त्याच्या आधी जे आपण प्रश्न विचारलेले आहेत त्यांचे उत्तर देणारे व्हिडिओ मला बनवता आले नाहीत कारण ही मालिका आपल्याला सलग बनवायची होती. तर आपण मित्रांनी काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाबद्दल पण आपल्याला संशोधन करण्यासाठी आपल्याच काही सबस्क्रायबर मित्रांनी प्रायोजित केलेल्या ही मोठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. तर ते जे काही प्रश्न आपण विचारले होते जे प्रायोजकत्वाअभावी राहून गेले होते त्या काही प्रश्नांचे आपण उत्तर मिळवणारे व्हिडिओ 2-3 व्हिडिओ आपण उद्या परवा बनवून नवीन मालिका चालू होण्याच्या आधी ज्याच्यामुळे आपल्या प्रश्नांची पण उत्तरं मला देता येतील. तर भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत या अशा प्रकारच्या व्हिडिओ मालिका पाहण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह यूट्यूब चॅनल. जय महाराष्ट्र जगदंबा.